नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो नाफेड कांदा खरेदी संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण त्याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत चला तर पाहूया काय आहे बातमी सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडलेला आहे कारण कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे त्यामुळे नाफेडच्या माध्यमातून बाजार समितीत कांद्याची खरेदी सुरू करण्याचे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते मात्र अद्यापही खरेदी केंद्र सुरू झाली नाहीत त्यामुळे नाफेडकडून कांद्याची खरेदी कधी सुरू होणार याबाबत संभ्रम कायम आहे फडणवीसांनी कांदा खरेदी करण्याची घोषणा केली मात्र अंमलबजावणी कधी होणार आणि शेतकऱ्यांना दिलासा कधी मिळणार असा सवाल उपस्थित केला जात आहे सध्या कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झाले आहेत दर कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरवण्याची वेळ आलेली आहे कांद्याला सध्या तीनशे ते चारशे रुपयांचा दर मिळत आहे याचे पडसाद विधानसभेतही उमटले होते विरोधी पक्षांनी कांदा दराच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेत सरकारला दारेवर धरलं होतं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळावं नाफेडकडून कांद्याची खरेदी सुरू करावी कांद्याला चांगली चांगला दर मिळावा अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे मात्र अद्यापही खरेदी सुरू झालेली नाही भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ अर्थात नाफेडमार्फत कांदा खरेदी सुरू करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात दिली होती एफ पी ओची जी दहा केंद्रे सुरू आहेत त्यापैकी काही केंद्रे ही बाजार समितीमध्ये सुरू करण्याचे निर्देश देऊ असं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिलं होतं कांद्याचे कोसळलेले दर आणि त्या अनुषंगाने अन्य विषयांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी उपस्थित केलेला स्थगन प्रस्ताव अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाकारलेला होता या विषयावर उप अध्यक्षांनी परवानगी दिल्यानंतर भुजबळ यांनी कांदा उत्पादकांच्या समस्या मांडल्या होत्या त्यानंतर भुजबळांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना फडणवीसांनी नाफेडकडून कांदा खरेदी सुरू करण्याचे आश्वासन दिले होते तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान